थांबा एक दोन मिनटं दोन मिनटं हां सर तुम्ही तिकडे सर माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री अरविंद चावरे सर यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सर्वांना सूचना दिल्या की आगामी संपन्न होणाऱ्या श्री गणेश उत्सव काळामध्ये जिल्ह्यामध्ये काही अवैध शस्त्र मिळून येतात अगर कसे त्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत सरांनी आदेश दिले. त्यानुसार आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे दोन अधिकाऱ्यांची पथकं तयार केली. त्यातील एक पथक APS श्री सानप यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बुलढाणा शहरामधून काल एका ॲटो रिक्षामध्ये अजिंठा रोडने तलवारी जात आहेत. अशा बातमीवरून आम्ही लागलीच त्या ठिकाणी APS सानप आणि त्यांच्यासोबत असलेले हवालदार लेखुरवाळे, हवालदार राजपूत आणि इतर सर्व कर्मचारी यांना तात्काळ बातमीप्रमाणे बुलढाणा शहरातील अजिंठा रोड या ठिकाणी पाठवले आणि त्या ठिकाणी त्यांनी नाकाबंदी केली. तेव्हा त्यांना सायंकाळच्या वेळेस नियोजित जी रिक्षा होती ती रिक्षा मिळून आली. त्या रिक्षाची त्यांनी झाडाझडती घेतली असता त्यामध्ये त्यांना 3 आरोपी आणि त्याचबरोबर 5 तलवारी हे मिळून आल्या. त्यांनी रिक्षा आणि तलवारी आणि आरोपी सर्व ताब्यात घेतले आणि बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येऊन मध्ये येऊन त्यांनी त्यांच्याविरुद्ध आर्म ॲक्टप्रमाणे रितसर कारवाई मध्यरात्रीपर्यंत केलेली आहे. यानिमित्ताने माझ्या सर्व जनतेला एक नम्र आव्हान आहे की अशा प्रकारे सणउत्सव काळामध्ये कोणी आपल्याजवळ किंवा सोबत जर अशा अवैधरित्या हत्यारं बाळगत असतील तर त्याची सर्व कल्पना आपण स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना द्यावी की जेणेकरून सणउत्सव काळामध्ये घडणारा अनर्थ टळू शकेल.